नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। नमस्कार, प्रथम तुम्हाला बदलापूर विकासतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। राजकारणात तुम्ही कसे आलात, म्हणजे एक इंजिनियर असताना आणि राजकारणातले तुमचं एक गुरु कोण? खरं मी एक संघाचा स्वयंसेवक आहे। भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेस संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ते एकत्र आले, बाळासाहेब देशपांडे, बाबासाहेब देशपांडे, मालवणकर, मोहन जोशी, डॉक्टर मुजुमदार यांनी बघितलं एक तरुण इंजिनियर मुलगा याची गरज आहे आपल्या राजकारणामध्ये। त्यावेळेस त्यांनी माझ्यावरती भारतीय जनता पार्टी कुळगाव शहराची जबाबदारी दिली, त्यापासून मी राजकारणात आहे। त्यावेळेची ग्रामपंचायत आणि आजची नगरपालिका काय फरक आहे? पूर्वी ह्या हे कुळगाव खरं नाव आणि आजूबाजूला असलेली बाराखेडी, मग कुळगाव बदलापूर आणि बाराखेडी अशी ही नगरपालिका झालेली आहे। त्यावेळेस साधारण 5000 वस्ती होती। 1962 साली माझे वडील याचे सरपंच होते आणि साधारण माझे आजोबा, आईचे वडील हे मुरबाड शहरा तालुक्यातले एक मोठे जमीनदार होते। 10,000 त्याची जमीन होती। मग कुळ कायद्यामध्ये गेली, त्यावेळेस मला आठवतं आमच्या आजोबा मला सांगायचे की त्यावेळेस अधिकारी कसे वागत की जो जास्त धारा भरेल त्याला ते जास्त रिस्पेक्ट देत। ते दुपारी जर कलेक्टर गेले आणि आजोबा झोपलेले असतील तर ते उठवत नव्हते आणि त्यांना सांगायचे ठीक आहे, त्यांची झोप झाल्यानंतर त्यांना उठवा आणि कलेक्टर त्यांची भेट घ्यायची आणि त्यांना रिस्पेक्ट द्यायची। पूर्वी धारा जास्त भरणाऱ्याला असा रिस्पेक्ट होता आणि आज आत्ता जो जास्त इन्कम टॅक्स भरतो, जो जास्त कर भरतो त्याला आत्तापर्यंत अशी वागणूक मिळते। पूर्वीचं आणि आज आत्ताच्यामध्ये असा फरक आहे। आजकाल बदलापूरमध्ये वाढदिवसाचे बॅनर्स लावले जातात, तर तुमचा वाढदिवस बॅनर्स मुक्त होणार का? कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता बॅनर्स छापण्याच्या संदर्भातील। माझा पूर्वीपासून बॅनर्स या विषयावरती विरोध आहे। पर्यावरणाचा ऱ्हास होतो, लोक खूप टीका करतात, तर साधारण बॅनर्स न लावणे योग्य आहे आणि शहरे विद्रूप होते आणि ज्यांना ॲडव्हर्टाईजमेंटसाठी आपण देतो त्याच्याकडून नगरपालिका उत्पन्न घेते तर त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं अन्याय केल्यासारखं होतं। त्यामुळे मी स्वतः बॅनर न लावणे हे पसंत केलेलं आहे। पाणी या विषयावर तुम्हाला एवढी का आपुलकी आहे किंवा तुमचे रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे जे प्रोजेक्ट्स आहेत? मी ज्यावेळेस इंटर सायन्स झालो त्यावेळेस मला साधारण 68% मार्क्स इंटर सायन्सला होते। फार कमी मुलं पास होत होती। त्यास वडील असं म्हणाले की तू इंजिनिअरिंगला जाशील तर सिव्हिल इंजिनिअरिंग घे। मग पाणी या विषयावरती मी पहिल्यांदा इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे वॉटर सप्लायचं गव्हर्नमेंटचं तिथे कामाला लागलो। त्यावेळेस आम्हाला डायरेक्ट कंपल्सरी 4 नोकरी होती इंजिनियर झाल्यावर। कुठल्या डिपार्टमेंटला जायचं तर PWD, वॉटर सप्लाय आणि MIDC, तर जास्त प्रेफरन्स लोक PWD द्यायचे। तर वडील म्हणाले नाही, वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला जा। मग त्याचं पूर्वी त्याचं नाव होतं इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग पब्लिक हेल्थ आणि नंतर मग इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग। मी वॉटर सप्लायमध्ये नोकरीला लागलो, त्यावेळेस माझ्या 1.5 वर्षात 6 बदल्या झाल्या आणि मग ती मी नोकरी सोडली। पाण्यासाठी युद्ध होईल असं तुम्ही नेहमी म्हणता का? कारण असं आहे की आत्ता पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, पाऊस अवेळी पडतोय, पडेल याची गॅरंटी नाही, प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि 18 महासागर हे वितरत चाललेलं आहे आणि तिथे पूर्वी कोणी जाऊ शकत नव्हतं। तिथे सरोवर झाले, लोक आंघोळी जातात, तिथे उड्या मारा लागल्यात, तलावासारखा वापर करत आहेत। पूर्वी असं कधी होत नव्हतं, त्यामुळे समुद्राची पातळी वाढणार आहे। तर अशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि आत्ता ज्यावेळेस माझे वडील सरपंच होते त्यावेळेस पाण्याची लाईन टाकली गेली होती आणि 24 पाणी ह्या शहरामध्ये पूर्वीपासून होतं अशी साधारण इकडची कल्पना आहे। मग 24 पाणी आहे आणि आता वस्ती वाढली तरी पाणी 24 देऊ शकतो का याचा पूर्ण अभ्यास मी केला, मी त्या खात्यामध्ये होतो। साधारण सगळ्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये पाणी उचललं जातं आणि पाणी लोकांपर्यंत किती पोहोचवलं जातं याचा कोणाकडेही डेटा नाही।
म्हणून मी मागणी केली की पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे, की पाणी किती उचललं जातं. उदाहरणार्थ आपल्या बदलापूरला 41 MLD पाणी उचललं जातं आणि मी ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस साधारण 20 MLD पाणी लोकांपर्यंत पोचलं जातं. 50-55-60% लॉसेस, आणि हे न परवडणार आहे. आणि पाणी हा खरा ईश्वर आहे. पाण्याशिवाय आपण म्हणतो पाणी पाजा द्याला, मरतावेळेसुद्धा शेवटची इच्छा काय पाणी पाजा, पण हे सुद्धा असूनसुद्धा आपण पाणी देऊ शकत नाही. आणि साधारण 2005 साली 26-25 जुलैला जो महापूर आला, प्रचंड पाऊस, परंतु पाणी मात्र आपल्याकडे प्यायला नव्हतं. म्हणजे पाऊस भरपूर, पाणी भरपूर समोर आहे, पण प्यायला पाणी नाही. मग याच्यावरती फार खंत वाटते आपल्याला आणि शोकांतिका आहे. पाणी असून पाणी त्याचं नियोजन नाही. म्हणून मी सांगितलं की पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे, कारण 40-41 MLD उचलतं आणि 20 MLD जातं हे नुकसान. म्हणून कधीकधी मी म्हणतो की सगळ्यात चांगलं वॉटर हार्वेस्टिंग करणारं कोणतं डिपार्टमेंट असेल तर पाणी पुरवठा डिपार्टमेंट. तर यासाठी मी मजेने म्हणायचो त्यावेळेस, आत्ता आपण ते कंट्रोल केलं पाहिजे. म्हणून डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इम्प्रूव्ह झालं पाहिजे, पाणी वन मॅन ऑपरेशनल झालं पाहिजे. पूर्वी कसं होतं, वॉल ऑपरेशन ऑपरेटर जो होता, ज्याला पाणी ज्याला जो त्याला भेटेल त्याला पाणी जास्त देत होतं. आता नवीन नवीन योजना आल्यात, टेक्नॉलॉजी आलेली आहे. मी सिंगापूरला गेलो, मी जर्मनीला गेलो, तिथल्या एकच माणूस ऑपरेट करतो. तशी जी योजना आली, जर्मनीला फक्त 5% लॉसेस आहे, जपानला 3% लॉसेस आहे. तिथला मी आणि खऱ्या अर्थानं तिथला जपान टोकियोचा मेयर आम्ही एका व्यासपीठावर होतो. त्यावेळेस त्याला विचारलं की तुमच्या शहराचं लॉसेस किती आहे, तर त्यांनी सांगितलं 3%. त्यांनी डिस्ट्रीब्युशन लाईन्स ज्या आहेत त्या स्टीलच्या आहेत आणि आमच्याकडे AC आहेत, त्यामुळे पाईपलाईन शहर वाढतंय. त्यामुळे डांबरीकरणाचं काम 3-3 इंच जर वर्षी झालं तर 8 फूट खाली पाईप गेलेले आहेत. त्या फुटलेल्या आहेत, कशा आहेत माहिती नाही. त्यामुळे नव्यानं टाकण्याची आवश्यकता आहे. आणि आता मला असं वाटतं की 88 कोटीची योजना मंजूर झालेली आहे आणि त्या सगळ्या शहरातल्या नवीन पाईपलाईन टाकल्या जातील. हे झालं पाण्याच्या दृष्टीने. बदलापूरच्या विकासाच्या दृष्टीने तुमच्या काय संकल्पना आहेत? मी ज्यावेळेस 4 सप्टेंबर 2000 चार्ज घेतला त्यावेळेस मी अभ्यास केला, सगळ्या स्टाफला बोलवलं. तक्रारी कसल्या जास्त आहेत, तर सगळ्यात जास्त तक्रारी ह्या स्ट्रीट लाईटच्या होत्या. वायर लोंबकळत होत्या, मीटरिंग नव्हतं, 1% पण मीटरिंग नव्हतं. आणि ते ॲव्हरेज बिल त्यावेळेस 8-8 लाख रुपये महिन्याला पाठवत होते. मी त्यांना अभ्यास करून पत्र दिलं की एवढं बिल येऊच शकत नाही, 6000 दिवे आहेत, मग बिल किती आलं पाहिजे. त्याप्रमाणे मी 100% मीटरिंग केलं. त्यावेळेस 1 कोटी 80 लाखाचं बिलिंग त्यांनी केलं होतं, ते 30 लाखावरती आलं. वन टाईम पेमेंट केलं आणि आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की आम्ही एकही रुपया MSEBचं देणं बाकी नाही आणि 1% रिबेट घेतो आहे. ती इम्प्रूव्हमेंट आम्ही विजेच्या बाबतीत केली, स्ट्रीट लाईटच्या बाबतीत केली आणि आता त्यानंतर LED केलं आणि 70% इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग केलं पर्यावरणाच्या विषयात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचं की कचऱ्याच्या बाबतीत खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे. नंतर वॉर्डवाईज सफाई आम्ही सुरू केली आणि मला असं वाटतं की पहिलं शहर असेल की इतकं चांगलं सफाईच्या बाबतीत. काही वॉर्डामध्ये घंटागडी येत नाही, काही वॉर्डात काही प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम असतातच. पण प्रामुख्याने इन जनरल आपण विचार केला तर शहर स्वच्छ चांगलं होण्यासाठी अनेक योजना आम्ही राबवल्या आणि त्या यशस्वी झाल्या. मग आपण साधारण हॉटेलिंगचं कचरा स्वतंत्र करतो आहे, त्याच्यावरती प्रक्रिया करतो आहे, त्याचे खत 15 मिनिटात खत तयार करतो. स्मशानात जाऊन गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल OWC मशीन्स आणल्या. त्यानंतर कचऱ्याचं जे 2000 सुप्रीम कोर्टाच्या रूल्स रेग्युलेशनप्रमाणे आता कारवाई सुरू होते. आता नागरिकांचं सहकार्य दिलं तर ओला सुका कचरा होऊ शकतो आणि कचऱ्यापासून प्रक्रिया करून कचरा मुक्त शहर होऊ शकतं. तिसरं डेव्हलपमेंट. साधारण मी माझ्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला, खर्चात काटकसर आणि उत्पन्नात वाढ. मला असं वाटतं की मेजॉरिटी मी कुठले सार्वजनिक मोठे मोठे कार्यक्रम केले नाही की जिथे नगरपालिकेला खर्च होईल. दुसरं कुठल्याही डायऱ्या छापल्या नाहीत, डायऱ्या छापणं बंद केलं. नगरपालिकेचं कुठेही खर्च होऊ दिला नाही. त्यामुळे खर्चात काटकसर आणि उत्पन्नात वाढ हे प्रामुख्याने मी लक्ष दिलं आणि मला असं वाटतं की
नगरपालिकेचं मान आणि शान वाढवावी असं काम त्यावेळेस झालं. त्यावेळेस मी सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेतलं, स्टाफला बरोबर घेतलं आणि मला असं वाटतं की एक गाडीचे दोन चाक आहेत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, या दोघांना बरोबर घेऊन गेलं तर शहर कसं असतं याचं नाव घेतलं जातं जगामध्ये आणि आपल्या भारत देशात. दोन राष्ट्रपती पुरस्कार मिळाले, एक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसुंधरा अवॉर्ड मिळाला. झाडांची मोजणीसुद्धा आम्ही केली, त्यानंतर क्षयमुक्त बदलापूर करण्यासाठी प्रयत्न केला. आरोग्याच्या बाबतीत नगरपालिकेने खूप काळजी घेतली, साधारण अपंगांच्या बाबतीत मी सर्वेक्षण केलं, त्यानंतर त्यांना काय काय पाहिजे, बीप सिग्नल, अंध विद्यालयाची तर बीप सिग्नल लावलं, रॅमसॅम ट्रेनिंग्स केल्या, मुक्त संचार अपंगाचं कसं व्हावं यासाठी नगरपालिकेने प्राधान्य दिलं आणि मला सांगायला आनंद वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याला प्राधान्य दिलं आणि त्यावेळेसचे राष्ट्रपती महाबहीम APG अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जे जे प्रकल्प नगरपालिकेने राबवले त्याची कॉग्निझन्स राज्य आणि केंद्र सरकारने घेतली. आरोग्याच्या बाबतीत आम्ही क्षयमुक्त बदलापूर करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की अनेक लोकांनी क्षय बरा होऊ शकतो याचं अवेअरनेस आम्ही केलं आणि बऱ्याच लोकांना मी दत्तक घेतले, डॉटची ट्रीटमेंट दिली, कारण ती फुकट मिळते, आणि क्षयमुक्त बदलापूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. तिसरं, मगाशी सांगितल्याप्रमाणे मलेरियाच्या बाबतीत आम्ही प्राधान्य दिलं आणि फवारणी केली, गप्पी माशाचे हौद तयार केले. छोट्या छोट्या गोष्टी वाटतात परंतु त्या अतिशय महत्त्वाच्या असतात आणि यासाठी कर्मचारीसुद्धा प्रयत्नशील होते, काम करत होते आणि मागे लावून काम करून घेत होते आणि यामुळे मलेरियाचे पेशंट्स आमच्याकडे मिळत नाहीत. मलेरियाचे जे जिल्हाधिकारी होत्या, लेडीज होत्या, त्यांनी प्रश्न विचारला इथे कसं काय बघा, मग त्यांनी व्हिजिट दिली आणि खरोखर मलेरिया मुक्त झाल्यासारखं त्यांना वाटत होतं, कारण आम्ही आळी होऊनच देत नव्हतो, तिथेच त्याला मारत होतो आणि याची दखल शासनाने घेतली आणि बदलापूर एक उदाहरण झालं म्हणजे आरोग्याची काळजी घेतली. तिसरं, आम्ही सगळ्यात कुष्ठरोग्यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केला. कर्णबधिरांसाठी आम्ही कॅम्प्स भरवले, 568 मशीन्स आम्ही दिल्या कर्णबधिरांना. त्यामुळे मला असं वाटतं की आपण चौफेर फलंदाजी झाली, चारी बाजूला आपलं काम उभं राहिलं आणि त्यामुळे एक आदर्श बदलापूर नाव घेतलं जात होतं. मी ज्यावेळेस बसलो त्यावेळेस साधारण विचार केला सफाई, नंतर स्ट्रीटलाईटच्या बाबतीत घेतलं विषय मगाशी, त्याप्रमाणे डेव्हलपमेंटच्या बाबतीत काय करता येईल, उत्पन्न कसं वाढवता येईल त्या बाबतीत काय करता येईल. मग विकास आराखडाच आमचा नव्हता, मग विकास आराखडा 1996 साली ज्यावेळेस पब्लिश झाला तरी अजून मंजूर झालेलं नाही. शासनाकडे तगादा लावला तरी होत नव्हता, शेकड्यानं मी फेऱ्या मारल्या मंत्रालय आणि नगरविकास खात्याकडे तरी होत नव्हतं. मग शेवटी हायकोर्टात गेलो, त्यावेळेस आत्ताचे जज आहेत अभय ओक, ते आमचे वकील होते आणि त्यांनी ती कोर्टात केस जिंकून दिली आणि शासनाने ॲफिडेविट फाईल केलं, 6 महिन्याच्या आत तुमचा बदलापूरचा विकास आराखडा मंजूर करण्यात येईल. आणि त्याप्रमाणे 1.5 वर्ष झालं तरी दिलं नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस दिली आणि विकास आराखडा आपला मंजूर झाला. आणि त्याचंच आत्ता जी डेव्हलपमेंट आपली होते त्याचं मुख्य कारण विकास आराखडा. करोडो रुपयाची प्रॉपर्टी नगरपालिकेला मिळाली, शेतकऱ्यांना TDR मिळाला, त्यामुळे करोडो रुपये शेतकऱ्यांना मिळालं आणि त्यामुळे बदलापूर चारी बाजूला वाढलं आहे. त्यामुळे पाण्याचे प्रश्न सोडवणे, रस्ते चांगले असण्यासाठी MMRDC माध्यमातून, मी त्यावेळेस सातत्याने म्हणत होतो की MMRDA आपल्यावरती ह्या जिल्ह्यावरती अन्याय करते. ठाण्याला उतरल्यानंतर नो पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच नाही, फक्त रेल्वेच आहे. मग कल्याणला कसं यायचं, डोंबिवलीला कसं यायचं, बदलापूरला कसं यायचं याचा विचार, मी एकात्मिक परिवहन सेवा असावी ह्या विचाराचा होता आणि शासनाने त्याच्यावरती तो GR काढला. त्याच्यावरती शासनाने एक ली असोसिएट्स म्हणून कन्सल्टंट अपॉइंट केलं, रस्ते कसे असावेत, कुठून येतील, कसे जातील, त्याप्रमाणे आपला जो काटाई नाक्यावरून जो रस्ता होतो आहे तर त्याचं श्रेय पूर्ण त्यावेळेच्या केलेल्या प्लॅनिंगमुळे आहे. म्हणजे MMRDA आमच्यावरती अन्याय करते, 11% इंटरेस्ट देते, वर्ल्ड बँक त्यांना 3% देते, मग सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जो खर्च आहे त्यात धरला जातो. मग 11% वरून माझ्या प्रयत्नामुळे 60% वरती आला, तरी तो जास्तच आहे.
3-4% त्यांना दिलं पाहिजे. नगरपालिकेने डायरेक्ट वर्ल्ड बँकेकडे, जायकाकडे आणि KFW म्हणजे जर्मनीची बँक आहे, ज्या वर्षाला 0.65-0.75% इंटरेस्टने देऊ शकतात, अशा प्रकारचं प्रयत्न मी एक नगराध्यक्ष नात्याने, मला अभिमान वाटतं की भारत देशातला एकमेव नगराध्यक्ष हा डायरेक्ट पैसे वर्ल्ड बँकेकडून आणि याच्याकडून मिळू शकण्याची शक्यता होती. आणि आता नंतर मी गेलो, हा भाग सोडून द्या, पण मिळू शकतं असं एक उदाहरण दाखवून दिलेलं. MMRDAच्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यावेळेस विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून अनेक रस्ते मंजूर करून घेतले आणि त्याचं पूर्ण आपलं शहर दिसतो आहे. 60 फुटाचे जवळ 30-40 रस्ते चालू आहेत, 100 फुटाचे 3 रस्ते चालू आहेत. तर त्यावेळेस झालेलं मंजूर झाल्यामुळे आपण करू शकतो आहे. MMRDAच्या माध्यमातून मोनोरेल यावी, काजगावपर्यंत ती मंजूर झाली, तसा रिझोल्युशन झालेला आहे, तसं अभ्यास चालू आहे. आणि मला असं वाटतं की जर आपण पॉलिटिकली आपले वस्त्र बाजूला ठेवले आणि खऱ्या अर्थानं ती जर झाली तर ट्रान्सपोर्टेशन पण चांगलं होऊ शकेल आणि बदलापूरचं आणखीन काय पुढे होऊ शकेल. तर मला असं वाटतं की त्यावेळेस पाण्याच्या टाक्याला कर्जसुद्धा निधीसुद्धा नगरपालिकेने उभा केला, शिरगावच्या टाक्या. नगरपालिका काय करू शकते त्याचं उदाहरण म्हणजे बदलापूर. तिसरं उड्डाणपूल आम्ही केलं, 6 कोटी रुपये कर्ज घेतलं आणि उड्डाणपूल बांधलं, पूर्व आणि पश्चिमेला जोडणारं. 6 वर्षात बदलापूरचं पहिला उड्डाणपूल स्टेशनपासून जवळ असणारा एकमेव शहर म्हणजे बदलापूर आहे. स्कायवॉक MMRDAच्या माध्यमातून घेतलं, त्याचा तर इतिहासच आहे. कोपर येथे मंजूर झालं आणि तिथं होत नव्हतं, तर मी लगेच सांगितलं आमच्याकडे करा, आम्हाला पाहिजे. 42 कोटी रुपये त्यावेळेस मंजूर झाले होते, परंतु काही लोकांना असं वाटत होतं की एवढं कशाला पाहिजे, तो 18 कोटीवरती झाला. आणि मला असं वाटतं की रेल्वेच्या अलगर्जीपणामुळे तो थांबला आहे. रेल्वेने पहिले NOC दिली, MMRDAचं कॉन्ट्रॅक्टरने काम सुरू केलं, परंतु त्यावेळेस खड्डे खणले, त्याच्यावरती तक्रार झाली, त्याला आतपही टाकण्यात आलं. मग MMRDAने असं ठरवलं की पैसे पाहिजे आम्ही देतो, रेल्वेने करावं. त्यावेळेस मी माझ्या हाती आणि त्यावेळेसचे सेक्रेटरी मनुकुमार श्रीवास्तव ह्या दोघांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांत बोलून 3,93,00,000 MMRDAचा चेक दिला. आणि रेल्वेने करणं अपेक्षित होतं तरी, परंतु तो जोडणारा जो आहे तो रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे तो थांबला आहे. एक खेदारी म्हणस वाटतं. दोन्ही बाजूला स्कायवॉक आणि तलाव, स्टेशनचा परिसर चांगला असावा म्हणून स्टेशनच्या बाजूचा तलाव आम्ही सुशोभित केलं, गावदवीचं तलाव सुशोभित केलं आणि पर्यावरणाचं संतुलन राखून केलेलं आहे. खोदाई केली, डीपनेस वाढवलं आणि स्वच्छ केले तलाव. मला असं वाटतं की इतकं चांगलं शहर मला असं बघणारं कुठलंही तुम्हाला दिसणार नाही. नगरपालिका असं करू शकते का हा पहिला प्रश्न आहे. आणि एवढ्या 9-9.5 वर्षामध्ये खूप मोठी भरारी मारली आम्ही, पर्यावरणाचं संतुलन राखून केलेलं आहे. की मला असं म्हणायचं आहे की सफाई आम्ही त्यावेळेस एक प्रयोग केला, धूर जो आहे म्हणजे मलेरिया ऑइल जो मारायचो तो इसेन्शियल ऑइल मारायचो, की तुळशीचं पान आणि कडुलिंबाच्या पानाला डास जात नाही, त्याच्यापासून जो ऑइल तयार होतो आणि ते आम्ही मारत होतो. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस मच्छर खूप कमी झाले होते आणि त्यामुळे ह्या आत्ता जी फवारणी केली जाते त्याच्यामुळे स्त्रियांना प्रॉब्लेम होतो, पुरुषांना प्रॉब्लेम होतो, अस्थमॅटिक प्रॉब्लेम ज्यांना आहे त्यांनाही प्रॉब्लेम होतो आणि त्याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखणारं औषध हे आम्ही त्यावेळेस मारलं आणि त्यावेळेस मला असं वाटतं की त्याचा रिझल्टही चांगला मिळाला, परंतु त्यांना मोठं काम मिळाल्यामुळे त्यांना आता लक्ष द्यायला वेळ नाही, आफ्रिका इकडे गेल्यात त्यामुळे ते इथे यायला तयार नाहीत, हे मुख्य कारण आहे. अशा प्रकारे निर्णय योजना राबवल्या. माणसाचं वेस्ट एक सोनं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आदर्शच्या इथे स्कूल सॅनिटेशन, युरिन आम्ही सेपरेट कलेक्ट केलं, त्याचं खत म्हणून वापरतो. नंतर वॉटरलेस आणि ओडरलेस टॉयलेट्स आदर्श कॉलेजमध्ये बांधले आणि त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यावेळेस महामहिम प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते आम्हाला एक पुरस्कार मिळाला. ह्या सगळ्या कामामुळे वसुंधरा अवॉर्ड मिळाला, 1,00,000 रुपये त्याला बक्षीस मिळालं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते मिळालं. झाडांची मोजणी केली, झाडं वाढवली आणि आपण नवीन अशी पद्धत सुरू केली. 5 वर्ष झाडं वाढवण्याचं काम दिलं, ती झाडं मोठी झाली पाहिजेत, मेली मरता कामा नये. आणि झाडं वाढली तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढू शकतो, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊ शकतं,
त्यामुळे अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण काम आम्ही केलं, त्यामुळे शहराचं उत्पन्न वाढलं, खर्चात काटकसर झाली आणि एक मोठं यश मिळालं. म्हणजे एक छोटं शहर असूनसुद्धा आपण अंडरग्राऊंड ड्रेन स्कीमचं काम हे महत्त्वाचं होतं आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं, कारण आपल्या शहराचं पाणी, सांडपाणी हे सगळं नदीला मिळत होतं आणि नदीचं पाणी हे संपूर्ण कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथचे लोक पितात आणि त्याच्यावरती MPCP बोर्डाने नगराध्यक्ष आणि CO यांना आत्मनिर्भर टाका अशा प्रकारचे पत्र दिलं होतं, बँक गॅरंटी घेतली होती आणि ते जर नाही केलं त्याला टाईम बाउंड प्रोग्राम दिलं होतं की ह्या वेळेत नाही केलं तर तुम्हाला आत्मनिर्भर टाकण्यात येईल. आणि हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येक शहराला हे अंडरग्राऊंड ड्रेन स्कीमची आवश्यकता आहे. 150 कोटीची योजना मंजूर झाली, त्याच्यामध्ये शासनाने ग्रँट दिली आणि मला सांगायला आनंद वाटतं की केंद्रापासून राज्याने पहिली आपली नगरपालिका अशी आहे की त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रँट मिळाली आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीचं चालू आहे. मला असं वाटतं की त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेन स्कीम झाल्यानंतर आत्ता रस्ते खोदले जातील, त्यामुळे आम्ही काँक्रीट रोडचा हा प्रस्ताव घेतला नाही. जापानीज बँकेकडे आम्ही प्रस्ताव 1000 कोटीचा पाठवतो की हे सगळं झाल्यानंतर काँक्रीट रोडचे रस्ते होतील, अंडरग्राऊंड ड्रेन स्कीम झालं, काँक्रीट रोडचे रस्ते होतील, गार्डन्स होतील आणि उड्डाणपूल झालं, DP सँक्शन झालेलं आहे, हॉस्पिटल्स होतील, मला असं एक चांगलं टुमदार एक युरोपियन शहर म्हणाल तर हरकत नाही, असं एक ग्रीन बदलापूर असं होऊ शकतो हे आमच्यासमोरची कल्पना आहे. प्रशासकीय इमारतीच्या बाबतीतसुद्धा आम्ही नेटाने प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तक्रारी झाल्या त्यामुळे ते थांबले, पण अतिशय एक सुंदर हॉल असेल, 365 लोकं बसतील आणि त्याच्यामध्ये खुर्च्या कोणत्या असाव्यात, फॉल सिलिंग कसं असावं, कॅप्सूल लिफ्ट, आपला लोकप्रतिनिधी कुठे जावं आणि नगरपालिकेला पेपरलेस ऑफिस मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की आत्ता ही पहिली नगरपालिका असेल ही टेंडरिंग करणारी, ते मीच केलं त्यावेळेस. आणि आत्तासुद्धा जर डॉक्युमेंट मॅनेजमेंट HRMS केलं तर कर्मचाऱ्यांना पगारालासुद्धा काही गरज नाही, त्यांचं SMSच्याद्वारे ते सगळं त्यांना मिळणार. प्रॉव्हिडंट फंड किती भरला गेला, काय किती केलं गेलं, आता ह्या 1-2 महिन्यामध्ये ते सगळं होणार आहे आणि शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि पहिली भारत देशातील नगरपालिका की चौकाचौकामध्ये QR सेंटर असावेत, नगरपालिकेला जायची गरज नाही, चौकाचौकामध्ये राहून तिथल्या तिथेच होईल, म्हणजे आपला पेट्रोलचा डिझेलचा खर्च वाचू शकेल, पेपरलेस ऑफिस, जन्ममृत्यू दाखलासुद्धा त्यांना घराच्या जवळच मिळू शकेल, टॅक्सची पावती मिळू शकेल, टॅक्स ऑनलाईन भरता येईल, अशी योजना त्यावेळेस राबवली आणि त्याला मंजुरी मिळाली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तो होतो आहे. मला असं वाटतं की हा प्रामाणिक प्रयत्न केला. आम्ही त्याचं एक GPRSच्या माध्यमातून GIS केलं आणि प्रॉपर्टी किती अनअसेस आहेत त्याची माहिती काढली. तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की 70,000 प्रॉपर्टीज आता बदलापूरमध्ये झालेल्या आहेत, म्हणजे साधारण 3.5 लाख वस्ती आता होऊ शकते आणि इतकी चांगली वेल प्लान्ड सिटी जर असेल कुठला असेल तर बदलापूर शहर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न केला की एकमेव शहर असं आहे की ज्याच्यामध्ये फक्त 5% झोपडपट्टी आहे, झोपडपट्टीतले लोक राहतात, त्यामुळे ती स्लमलेस सिटी कुठलं होईल. त्यावेळेस राज्यमंत्री भास्करराव जाधव यांनी TV मुलाखत देताना सांगितलं की प्रामाणिक प्रयत्न करणारे नगराध्यक्ष बदलापूरचे आहेत आणि त्यांना आम्ही मदत करतो आहे आणि ते शहर बारामती, बदलापूर असं झोपडपट्टीमुक्त होईल असं TV डायरेक्ट मुलाखतीत सांगितलं होतं. आणि तशा इमारती झालेल्या आहेत आणि लोकं आता जात आहेत, त्यामुळे रस्त्यामध्ये असल्या झोपड्या जातील, रस्ते मोठे होतील आणि त्यामुळे शहर स्वच्छ राहील, प्रत्येकाला टॉयलेट्स मिळणार आहे, सेल्फ कंटेन मिळणार आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की मी जर आमचा जन्म दोघांचाही एका ठिकाणून झालेला आहे तर माझ्या घराला मी मोठ्या घरात राहणार आणि मग माझा झोपडपट्टी धारक आहे तो का साध्या घरात राहतो. म्हणून त्या ह्या योजनेतून, त्या कल्पनेतून ही झोपडपट्टी मुक्त योजना बदलापूरमध्ये राबवतो आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला राज्याचा आणि केंद्राचा आणि चालू आहे काम. कारण पूर्वी आता फक्त एकच काम राहिलं आहे, त्यामुळे मला टुरिस्ट सेंटर करायचं आहे बदलापूर. म्हणजे बदलापूरला एका ठिकाणी 55 ते 65 एकर जमीन आहे आणि एका ठिकाणी 60 एकर आहे. मांजली विद्यापीठात तिथे 60-65 एकर जमीन आहे आणि तिथे 65 एकर जमीन आहे कात्रबला. दोन्ही केबल कारद्वारे जोडायचं, मुंबई विमानतळावरून आल्यानंतर तिथे केबल कारने यायचं आणि तिथे जेंटिंग आणि थीम पार्कसारखं मलेशियन
एक टुरिस्ट सेंटर डेव्हलप करायचं, बॉटॅनिकल गार्डन आणि जगातलं 7 आश्चर्य तिथे करायचे, की जेणेकरून लोक इथून मलेशियाला कशाला जातील, सिंगापूरला कशाला जातील, इथेच तुम्हाला मोनोरेल मिळेल, इथेच तुम्हाला जगातले 7 आश्चर्य बघायला मिळतील, इथेच तुम्हाला बॉटॅनिकल गार्डन मिळेल, जगातली उत्कृष्ट गार्डन मिळेल, इथेच काश्मीर बघायला मिळेल, काश्मीरची प्रतिकृती, अशा प्रकारची कल्पना आहे. त्याचं मी एक साधारण सी डी बनवलेली आहे आणि माझी कल्पना आहे की येत्या काही काळामध्ये सगळ्या नगरसेवकांनी जर सहकार्य केलं तर तीही योजना आम्ही राबवतो. त्यामुळे बदलापूरला मी नेहमी म्हणतो आहे की लोक पाहुणे खूप येतील आणि पाण्याची व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. किती जरी पाहुणे आले तरी पाणी भरपूर आहे, ते जर नीट व्यवस्थित दिले, आता ती योजना मंजूर झाली ते काम सुरू होईल, थोडे पाणी चांगलं आहे, रस्ते चांगले असले आणि काहीही कोणाही काळजी करायची गरज नाही, कर्जबाजारी वगैरे बदलापूर काही होणार नाही आणि यामुळे टॅक्स वाढणार आहे, उत्पन्नात वाढ होणार आहे आणि बदलापूर एक चांगलं शहर होईल. आता असं आहे की माणसा माणसामध्ये फरक असतो आणि काम करण्यामध्ये फरक असतो, परंतु जे आपण रोवलेलं आहे तेच उगवणार आहे आणि शहरांनी पुण्य केलेलं आहे, पुण्यवानांची शहर आहे, इथे बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्शाने पुण्य पुनीत झालेली आहे, शिवाजी महाराज इथे येऊन गेलेले आहेत, मोठे मोठे नेते येऊन गेलेले आहेत, त्यामुळे बदलापूर शहरावरती काही कोणी अन्याय करू शकणार नाही, त्यामुळे चांगलंच राहणार आहे, चांगलंच काम होणार आहे. बदलापूर विकासला एवढी छान मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.